इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्या वतीने रोड सेफ्टी या संदर्भात जनजागृती करण्यासाठी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी पनवेल परिसरात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर चारुशीला घरत आणि क्लबच्या महिला सदस्यांनी रोड सेफ्टी विषयी विविध फलक लावून पनवेल परिसरात रॅलीत सहभाग घेतला होता. इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत रस्त्यावर होणारे अपघात तसेच अनेक समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी रोड सेफ्टी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत क्लब महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता आणि विविध फलकांचे निदर्शन करून मोटरसायकल रॅली काढली होती. या मोटरसायकल रॅलीत क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर साधना गांधी, ध्वनी तन्ना, भाजपच्या कार्यकर्ता मनीषा चिले यांच्यासह क्लबचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम मी इनरव्हिल क्लबचं अभिनंदन करेन की या गोष्टीची खरं गरज आहे. पनवेल सेफ्टीसाठी बऱ्याच वेळा आपण अनेक कार्यक्रम राबवत असतो, परंतु ही इनरव्हिल महिलांची जी टीम आहे त्या टीमनी हा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की लहान लहान मुलं टिबलशीट गाडीवरती आपल्याला दिसत असतात आणि असं नाही अगदी जोशात गाडी चालवत असतात. त्यांना वाटतं मला आता चांगलं जमतं, ह्या जोशात ते चालवत असतात. तर खरोखर म्हणजे मॅडम जशा म्हणाल्या की आईवडिलांनी सर्वप्रथम याला बंधनं घातली पाहिजे. आणि पनवेल शहरामध्ये सुद्धा मी सांगेन की आता जे खड्डेमय पनवेल झालेलं आहे आम्ही त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचं टेंडर निघालेलं आहे आणि कामं चालू झालेली आहेत आणि लवकरच आता जसे 5 रस्ते काँक्रिटीकरण झालेले आहेत तसे इतर रस्तेसुद्धा आमचे काँक्रिटीकरण माननीय आमदार प्रशांत भुसाहेब यांच्या माध्यमातून होणारच आहेत. तर त्यादृष्टीने आम्ही काळजी घेणार आहोत.